तर मित्रांनो, माझं नाव नितीन आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल टेक्निकमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जीसी टीबीसी मराठी 30 डिपार्टमेंटचे क्वेश्चन बघणार आहोत. प्रोफेसरचे क्वेश्चन व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, सबस्क्राइब करा आमच्या चॅनलला, सोबत दाबा बेल नोटिफिकेशन आयकॉन आमच्या लेटेस्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. मित्रांनो, आम्ही काय केलं, एक मोस्ट इम्पॉर्टंट ऑब्जेक्टिव्हची PDF तयार केलेली आहे. जर तुम्हाला ती घ्यायची असेल तर तुम्हाला त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. मित्रांनो, बघा एक कमेंट मी तुम्हाला इथे टाकू इच्छितो. इथं बघा, एक मॅमने कमेंट केला आहे, त्यांनी असं म्हटलं आहे की त्यांनी पण ही PDF घेतली होती, त्यांना खूप हिचा फायदा झाला. त्यांनी म्हटलं आहे की मी सगळं जे PDF वाचली आणि मला खूप फायदा झाला. त्याचबरोबर माझे जे 3 पेपर होते, मी त्यांनी एकासोबत जे 3 पेपर दिलेले होते, तर ते तिन्हीमध्ये 90+ त्यांना मार्क स्कोर झाले आणि थेअरीमध्ये मार्क त्यांना खूप चांगले मिळाले, कारण की PDF त्यांनी घेतलेली होती. मित्रांनो बघा, जर तुमचा एकही अभ्यास झालेला नसेल तर तुम्ही हे PDF नक्की घ्या, कारण की तुम्हाला 40 वरच मार्क ह्या PDF घेतल्यामुळे मिळणार आहेत. मित्रांनो बघा, मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना बघितलं आहे, एक एक क्वेश्चन चूक झाल्यामुळे त्यांना मीन्स त्यांची जी एक्झाम आहे ते फेल झालेली आहे. सगळे सेक्शन त्यांचे परफेक्ट होते, इवन उतारा त्यांच्या उतारामध्ये त्यांना चांगले मार्क होते, बट ऑब्जेक्टिव्हमध्ये त्यांचे चांगले मार्क नसल्यामुळे ते फेल झाले आहेत. तर जर तुमची घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. आता तुम्हाला घ्यायची कशी आहे ती ते सांगून देतो मी. मित्रांनो, तुम्हाला वेब ब्राउझरमध्ये यायचं आहे आणि तिथं टाईप करायचं आहे bit.ly/IMP questions PDF. जर तुम्हाला टाईप करायची इच्छा नसेल तर तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी तुम्हाला दिलेली आहे, तिथून डायरेक्टली ह्या वेबपेजवर येऊ शकता. बघा, bit.ly/IMP questions PDF ही टाईप केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारच्या इंस्टामोजूचा एक पेज ओपन होईल. ह्या पेजवर बघा, हा आमचा एक ऑनलाईन स्टोअर आहे इंस्टामोजूवर. तर बघा, टेक्निकच्या अशा प्रकारे एक पेज ओपन होईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली असेल ह्या PDFमध्ये काय आहे काय नाही आहे. तर बघा, 80% ऑफ तुम्हाला ह्या PDFमध्ये आता मिळत आहेत. बघा, तशी तर याची किंमत 500 रुपये आहे, पण 80% ऑफ असल्यामुळे तुम्हाला फक्त 100 रुपयात मिळणार आहे. बाय नाववर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसे तुम्ही बाय नाववर क्लिक कराल तर बघा, तुम्ही लॉग इन करू शकता आपल्या ईमेल ID द्वारे किंवा फेसबुकद्वारे किंवा कंटिन्यू ॲज अ गेस्ट करू शकता. तर मी तुम्हाला इथं कंटिन्यू ॲज अ गेस्ट करून दाखवतो. कंटिन्यूवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा, इथं तुम्हाला फर्स्ट नेम टाकावा लागेल आपला. फर्स्ट नेम टाकल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या मध्ये दुसरा जो फील्ड आहे त्याच्यामध्ये आपला लास्ट नेम टाकावा लागेल. त्यानंतर ईमेल ID टाकावा लागेल तुम्हाला आपली, आणि जो आहे मोबाईल नंबर तुम्हाला इथं एंटर करावा लागेल. तर इथं मी एंटर करून घेतो क्विकली. ओके, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. कंटिन्यूवर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला अशा प्रकारे तुमची ऑर्डरची समरी इथं दिसेल. मेक पेमेंट करायचं आहे. मेक पेमेंटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे जे पेमेंटचे ऑप्शन इथं अवेलेबल आम्ही करून दिलेले आहेत. तर बघा, जसं तुम्ही कंटिन्यू कराल तर इथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिसेल. पर्पज ऑफ पेमेंटचा कोड तुम्हाला ते दिसेल, अमाऊंट दिसेल, कन्व्हिनियन्स फी दिसेल. आणि बघा, कोडनं QR कोड स्कॅन करून पण तुम्ही पेमेंट करू शकता, किंवा तुमच्याकडे UPI ID असेल, UPI जर तुम्ही पेमेंट करू इच्छित असाल तर UPI सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता. भीम, फोनपे, गुगल पे, पेटीएम सगळे UPI जे मेन हँडल्स आहेत ते सर्व इथे अवेलेबल आहेत. जर तुम्ही UPI मीन्स तुमच्याकडे UPI नसेल तर तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, वॉलेट ने पण पेमेंट करू शकता. इवन नेफ्ट व बँक ट्रान्सफरसुद्धा करू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल करायचं आहे, आणि जसं तुमचं पेमेंट सक्सेसफुल इथं होईल त्यानंतर तुम्हाला ईमेलवर एक मेसेज येईल इंस्टामोजोकडून. आणि जसं तुमचं पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर तुम्हाला डाउनलोडसाठी ऑप्शन दिसेल, आणि डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला एक PDF ओपन होईल तुमच्याकडे. तुम्ही डाउनलोड करून घ्याल त्या PDFला आणि तुम्ही PDFचा जो आहे इथं लाभ घेऊ शकता. मित्रांनो, अशा प्रकारची PDF तुम्हाला इथं दिसेल. बघा, इथं खूप सारे आम्ही क्वेश्चन्स टाकलेले आहेत जे मोस्ट इम्पॉर्टंट आहेत एक्झामसाठी. तर नक्की तुम्ही ही जे PDF आहे ते चेकआउट करा. जर तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर नक्की तुम्ही घेऊ शकता. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, ज्यांचा एक पण अभ्यास झालेला नाही ते नक्की घ्या. तर चला आपण क्वेश्चन नंबर 1 वर जाऊया. WWW म्हणजे वर्ल्ड वेब. चूक आहे, वर्ल्ड वाईड वेब त्याचा करेक्ट लॉंग फॉर्म असतो. त्यानंतर एक्सचेंजिंग डिजिटल मेसेज टू वन ऑर मोर रिसिपियंटसाठी कोणती मेथड वापरतात. तर बघा, ईमेल आपण यूज करतो तिथं, तर ऑप्शन नंबर ए बरोबर होऊन जाईल. त्यानंतर सेंडिंग मेल अँड रिसिविंग ईमेल हे खूप सोपे आहे, अगदी बरोबर आहे. त्यानंतर वेबसाईटवरील इन्फॉर्मेशन एक्सटर्नल मेमरीला
सॉरी एक्स्ट्रा मेमरी ऑफ पीसीला ट्रान्सफॉर्म करणे यास डॅश म्हणतात. तर आपण त्याला डाउनलोडिंग असं म्हणतो. त्यानंतर जीमेलमध्ये इनबॉक्स शेजारी जो नंबर असतो तो डॅश मेल्सची माहिती देतो. तर जे अनरीड मेसेज असतात त्याची ती माहिती देत असतो. सो ऑप्शन नंबर बी बरोबर उत्तर होऊन जाईल. त्यानंतर प्रिंट प्रिव्ह्यू बंद करण्यास डॅश की वापरतात. तर बघा एस्केप की आपल्याला इथं यूज करावी लागेल. सो ऑप्शन नंबर डी बरोबर उत्तर होऊन जाईल. त्यानंतर मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये तुम्हाला रेडीमेड पिक्चर्स डॅशने मिळतात. तर क्लिप आर्ट हे ऑप्शन तुम्हाला तिथे यूज करावं लागेल रेडीमेड पिक्चरसाठी. देन एम एस वर्ड 2010 डॅशला क्लिक करून बॉर्डर दिली जाते. तर इथं बॉर्डर अँड शेडिंग हा ऑप्शन तुम्हाला इथं यूज करावा लागेल. सो ऑप्शन नंबर सी बरोबर होऊन जाईल उत्तर. त्यानंतर नेक्स्ट कंट्रोल वाय ही की डॅश वापरली जाते. तर बघा रिडोसाठी कंट्रोल वाय ही की आपण जनरली यूज करत असतो. त्यानंतर डॅश कीचा उपयोग कर्सरच्या पुढील एक शब्द रिमूव करण्यास होतो. तर डिलीट की आपण इथे यूज करू समोरचा वर्ड रिमूव्ह करण्यासाठी. त्यानंतर एम एस एक्सेल 2010 डुप्लिकेट व्हॅल्यूज काढण्यासाठी डॅश टॅब वापरतात. तर इथं डेटा टॅब आपल्याला यूज करावी लागेल. त्यानंतर नेक्स्ट एम एस एक्सेल 2010 प्रिंट एरिया सेट करण्याचा पर्याय कुठे असतो. तर बघा पेज लेआउट टॅबमध्ये हा पर्याय आपल्याला उपलब्ध असतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 एम एस एक्सेल 2010 इन्सर्ट मेनूमध्ये कोणता पर्याय नसतो. तर बघा फॉर्मुला हा इन्सर्ट मेनूमध्ये नसतो. सो ऑप्शन नंबर डी बरोबर उत्तर इथं होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट एम एस एक्सेल 2010 कोणते अगोदरच उपलब्ध असणारे मार्जिनचे प्रकार असतात. तर बघा नॉर्मल वाईड नॅरो हे सगळे अगोदरच उपलब्ध असलेले मार्जिनचे प्रकार इथं असतात. त्यानंतर नेक्स्ट एम एस एक्सेल 2010 ॲक्टिव्ह सेलमध्ये टाकलेला फॉर्म्युला कुठे दिसेल. तर बघा फॉर्म्युला बारवर आपल्याला दिसेल. सो ऑप्शन नंबर सी इथं बरोबर उत्तर होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट ऑब्जेक्टला रोटेट और फ्लिप करण्यासाठी डॅश हा ऑप्शन फॉर्मॅट टॅबवर निवडावा. तर बघा रोटेट हा ऑप्शन आता इथं आपल्याला यूज करावा लागेल. सो ऑप्शन नंबर डी इथं बरोबर उत्तर होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट 17 स्लाईडवरील सर्व ऑब्जेक्टची ॲनिमेशन ऑर्डर बदलण्यास ॲनिमेशन टॅबवरील डॅश कमांडचा उपयोग होतो. तर बघा इथे ॲनिमेशन पेन आपल्याला यूज करावा लागेल. ऑप्शन नंबर सी बरोबर उत्तर होऊन जाईल इथं. त्यानंतर नेक्स्ट पॉवर पॉईंटमध्ये डॅश हा स्लाईडचा टाईप आहे. तर बघा टायटल ऑनली हा इथं टाईप आहे स्लाईडचा. सो ऑप्शन नंबर ए बरोबर उत्तर होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट एम एस पॉवर पॉईंट 2010 ड्रॉइंग ग्रुप हा होम टॅबच्या मध्ये येतो. तर अगदी बरोबर आहे. त्यानंतर स्लाईड शॉर्ट ट्रॅपमध्ये मेनूमधून वापरता येतात. तर बघा व्ह्यू मेनूमध्ये आपल्याला स्लाईड शॉर्टर हा ऑप्शन उपलब्ध असतो. त्यानंतर डॅशची साठवणूक ही इतर एक्स्टर्नल मेमरी डिव्हायसेसने कितीतरी अधिक आहे. तर बघा हार्ड डिस्क खूप मोठा सोर्स आहे स्टोअर करण्याचा. त्यानंतर लेझर प्रिंटर हे डॉट मॅट्रिक्स आणि लाईन प्रिंटरच्या तुलनेत अधिक वेगाने छपाई करतात. अगदी बरोबर आहे. त्यानंतर रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी हे सगळ्यांनाच माहीत असते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 24 तिसऱ्या पिढीमध्ये कॉम्प्युटर डॅश या कालावधीमध्ये वापरले गेले या वापरले होते. तर बघा 1963 to 1971. सो ऑप्शन नंबर सी इथं बरोबर उत्तर होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट अँड लास्ट MB म्हणजे मेगाबाईट सगळ्यांना माहीत असते. व्हिडिओ आवडेल नक्की लाईक करा.